नमस्कार, आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सविस्तर बातम्यांआधी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी केली थेट पाइपलाइन योजनेच्या अंतिम टप्प्यातील कामांची पाहणी। जानेवारी 2022 पर्यंत योजनेचं काम पूर्ण होण्याची दिली ग्वाही। कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पहाटेपर्यंत कडक वीकेंड लॉकडाऊन, फक्त अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा सुरू राहणार। दोन महिन्यात मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार जिल्ह्यातील वाहनधारकांकडून तब्बल 1.5 कोटी रुपयांचा दंड वसूल। जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडेंची माहिती। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा खासदार संभाजीराजेंवर साधला निशाणा। आंदोलन लांबवत संभाजीराजे सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का, आमदार चंद्रकांत पाटील यांचा सवाल। आणि खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा, जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत निर्णय। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूर शहरासाठी महत्वाकांक्षी ठरलेल्या थेट पाइपलाइन योजनेचं काम अंतिम टप्प्यात आलंय। पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी आज जॅकवेल आणि इंटेक वेलच्या कामाची पाहणी केली। कामाची पाहणी करून नामदार सतेज पाटील यांनी आढावा बैठक घेत अधिकारी आणि ठेकेदार यांना सूचना दिल्या। जानेवारी 2022 पर्यंत थेट पाइपलाइन योजनेचं काम पूर्ण होईल असं नामदार सतेज पाटील यांनी सांगितलंय। कोल्हापूर शहरासाठी थेट पाइपलाइन योजना व्हावी यासाठी आपली आमदारकीपणाला लावणारे नामदार सतेज पाटील यांनी अखेर सातत्यपूर्ण पाठपुरावा करत योजना अंतिम टप्प्यात आणली आहे। कोल्हापूरकरांना मुबलक आणि शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या या योजनेच्या कामावर कोरोना संकटाचा परिणाम झाला। योजनेचं काम सुमारे 25 वर्षांनी लांबणीवर पडलं। आता हे काम अखेरच्या टप्प्यात आलं असताना नामदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी योजनेच्या काळंबावाडी इथल्या कामांची पाहणी केली, जॅकवेल आणि इंटेक वेलची पाहणी केली। यावेळी प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे, प्रकल्प अधिकारी हर्षजीत घाटगे, सल्लागार अभियंता वसंतराव नलावडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी तसंच ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते। या पाहणीवेळी आमदार सतेज पाटील यांनी कामाची स्थिती जाणून घेतली। यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात थेट पाइपलाइन योजनेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे विभाग तसंच महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी योजनेचं काम युद्धपातळीवर मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या। या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कोरोना संसर्गामुळे मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यानं योजनेचं काम पूर्ण व्हायला विलंब झाला असल्याचं सांगितलं। यावेळी त्यांनी जॅकवेल, इंटेक वेल, पुईखडी इथलं जलशुद्धीकरण केंद्र, विद्युत वाहिनी टाकण्याचं काम या कामांच्या सद्यस्थितीची माहिती देत ही सर्व कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठीचं नियोजन केलं असल्याचं सांगितलं। योजनेच्या कामासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या असून उर्वरित कामं वेगानं पूर्ण व्हावीत यासाठी आयुक्तांकडून दर आठवड्याला आढावा घेतला जाणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। जानेवारी 2022 पर्यंत थेट पाइपलाइन योजनेचं काम पूर्ण होईल अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली। या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि त्या साधारणपणे 28 लिफ्ट आहे की जॅकवेल पूर्ण व्हायसाठी 150 फूट हे जॅकवेल त्या ठिकाणी असणार आहे आणि मग या सगळ्या गोष्टी त्वरित प्रायोरिटीनं करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करतोय। त्या ठिकाणी आता एक पाणी येऊ नये म्हणून देखील आपण व्यवस्था केलेली आहे। मागच्या वेळी दरड कोसळत होते, पाणी आत येत होतं, आता सुदैवानं जर पावसाळ्यानंतर सुद्धा पाणी काढायसाठी काही आपल्याला करावं लागणार नाही, आपण त्या ठिकाणी ती व्यवस्था केलेली आहे की पाणी न येण्याची, त्यामुळे पावसाळ्यानंतर सुद्धा हे काम चालू होणार आहे। आणि म्हणून आता आज आम्ही जी काय डेडलाईन या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना दिलेली आहे, सब्जेक्ट टू तिसरी वेव येऊ नये, म्हणजे परत कोविडची तिसरी वेव ही येऊ नये आणि किमान आता 60-70 कामगार त्यांचे काम करतात, ते 150 कामगार जर इथं काम करायला लागले तर साधारणपणे जानेवारी अखेरपर्यंत आपल्याला
हा प्रोजेक्ट पूर्ण व्हायला लागेल। यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, माजी महापौर नीलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, प्रकल्प अभियंता हर्षजीत घाटगे, सल्लागार अभियंता वसंतराव नलावडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, उप अभियंता भाग्यश्री पाटील, कल्याणी कालेकर, प्रशांत कांबळे, शाखा अभियंता HB कुंभार, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, मधुकर रामाणे, अर्जुन माने, सचिन पाटील, सुनील पाटील, अशफाक आजरेकर, माजी नगरसेविका माधुरी लाड आदी उपस्थित होते। राज्य सरकारने पहिल्यांदाच कोरोना पॉझिटिव्हिटी रेटची जिल्हा निहाय आकडेवारी जाहीर केली आहे। या रेटच्या आधारे निर्बंधांमधून शिथिलता मिळणार आहे। यामध्ये मुंबईचा रेट 5 पेक्षा कमी झाला असून कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट अजूनही 15 वर आहे। 5% कमी पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुंबई आणि उपनगर जिल्ह्यांसह अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे। यापैकी मुंबई वगळता अन्य जिल्ह्यांमधील 75% अधिक ऑक्सिजन बेड रिकामे झालेत। मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी इथले 27.12% ऑक्सिजन बेड अजून रुग्णांनी व्यापलेले आहेत। कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 10% जास्त आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा रेट 15.85% इतका असून इथले 67.41% ऑक्सिजन बेड वापरत आहेत। सातारा जिल्ह्याचा रेट 11.31% इतका असून 41.6% ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 51.59% ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेत तर या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 11.89% इतका आहे। खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाचं नेतृत्व स्वीकारल्यापासून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल वेळोवेळी नाराजी व्यक्त करताना दिसतायत। आज सुद्धा आमदार चंद्रकांत पाटील यांनी खासदार संभाजीराजे सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का असा सवाल उपस्थित केलाय। कोल्हापुरात 16 जूनला दुसरं कोणी मोर्चा काढण्यासाठी पुढे आलं तर त्यांना पाठिंबा देऊ असंही त्यांनी सांगितलंय। पाहुयात काय म्हणालेत आमदार चंद्रकांत पाटील। असं आहे की एकूणच मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय असा केलाय की जो जो आंदोलन करेल त्याला आम्ही सपोर्ट करू आणि सर्व ताकदीनिशी करू। नेतृत्व संभाजीराजेंचं पुढे आलेलं आहे। संभाजीरावांनी हे संभाजीराजेंनी हे ध्यानात ठेवलं पाहिजे की त्याच्यामध्ये जर आपण चालढकल केली तर ही चालढकल आहे हे कळण्या इतकी मराठा समाजातली जनता ही सुज्ञ आहे आणि मग त्यानंतर नवीन नेतृत्व उभं राहील की नाही मला माहीत नाही, परंतु मराठा समाजाचं पूर्ण नुकसान होईल, फ्रस्ट्रेशन येईल, निराशा येईल आणि अशी सरकारला ह्याच्यातून एस्केप होण्यासाठी वाचण्यासाठी आपण मदत करणार आहोत का। 16 तारखेला आपण कोल्हापूरहून मोर्चांची सुरुवात करणार आहोत। आता तुम्ही म्हणताय की नाही मोर्चा काढणार नाही, मी आमदार आणि खासदारांना जाब विचारणार, मग तुम्ही म्हणताय की आम्ही मुख मोर्चे काढणार, मग तुम्ही म्हणताय की पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार, नेमकं काय करणार आहात, त्यातून काय होणार आहे हे तुम्ही जर नीट समाजापुढे मांडलं नाही। म्हणजे आम्ही त्यांनी ज्यावेळेला रायगडावरून घोषणा केली की 16 तारखेपासून माझं आंदोलन सुरू, त्याच्या दुसऱ्या मिनिटाला आम्ही घोषित केलं की आम्ही संभाजीराजेंचं नेतृत्व मांडतो आणि आम्ही त्यांच्या बरोबर राहू, बॅनर न घेता राहू। आता त्यांनी जर असं मी म्हटलंच नव्हतं, 16 तारखेला मोर्चा काढायचं मी कुठे म्हटलं होतं असं म्हणणार असेल इट्स ओके, म्हणून आम्ही नाही काढणार, पण कोल्हापुरात आणखीन कोणी पुढे येणार असेल की आम्ही काढतो, आम्ही सपोर्ट करणार। ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारनं 2 महिन्यांपासून निर्बंध लागू केले आहेत। या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते। मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार जिल्ह्यातील वाहन धारकांकडून तब्बल 1.5 कोटी रुपयांचा दंड वसूल करत 8,000 वाहनं जप्त करण्यात आली आहेत। नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केलंय। संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे विनापरवानगीच्या काही असतात ना सुरू होत्या, काही ठिकाणी हॉटेल्स मध्ये सिटिंग स्वरूपामध्ये काही ठिकाणी लोक बसत द्यायची सुरू होती,
अशा वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत हॉटेल्स आहेत त्यांच्यावरती पोलीस विभागातर्फे आणि लोकल प्रशासनातर्फे जिल्ह्याभरामध्ये जी कारवाई झाली त्याच्यामध्ये जवळजवळ 1000 आस्थापनांवरती कारवाई ही झालेली आहे. त्यांच्याकडनं जवळजवळ 12.5 लाखाचा दंड हा घेण्यात आलेला आहे. मागच्या 2 महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये 24,000 लोकांनी मास्क न घातल्यामुळे कारवाई झालेली आहे. त्यासोबतच मोटर वाहन कायद्याप्रमाणे 1,10,000 वरती कारवाई होऊन त्यातनं 1.5 कोटीचा दंड सुद्धा पोलीस विभागाने आतापर्यंत गोळा झालेला आहे. आणि वाहन जप्तीची 8,500 वरती वाहनं ही मागच्या 2 महिन्यामध्ये जप्त झालेली आहेत. सर्वात ही दंडात्मक आणि एन्फोर्समेंटची कारवाई करताना पोलीस दलाचा उद्देश हा दंड गोळा करणे नसून लोकांनी नियमावली पाळावी हा आहे. आणि जी कारवाई पूर्ण जिल्ह्यामध्ये झाली त्याचं प्रमाण आपण बघितलं तर लोकसंख्येच्या फक्त 2% आसपास प्रमाण आहे. याचा अर्थ इतर सगळे नागरिक नियमावली पाळताना दिसून येतात पण काही लोक जे नियमावली पाळत नाहीत त्याच्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढतो. सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपण जी शासनाने दिलेली नियमावली आहे मास्क घालण्यापासून आणि कार्यरत असताना बाहेर पडणं हे सर्व पालन सर्वांनी करावं. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प असल्यामुळे कोल्हापूर महापालिकेनं कर आकारणीमध्ये व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सनं केली आहे. महापालिकेच्या प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. कोल्हापूर महानगरपालिकेनं पाणीपट्टी परवाना नूतनीकरण फी आणि फायरसेसमध्ये वाढ करण्याची भूमिका घेतली आहे. यासह ज्या आस्थापनांनी परवान्यांचं नूतनीकरण केलेलं नाही त्यांना 15-20% दंड भरावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळानं प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांचा 2021-22 या वर्षासाठीचा घरफाळा माफ करावा, पाणीपट्टीमध्ये केलेली दरवाढ रद्द करावी, परवाना नूतनीकरणाची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवावी, वाढीव परवाना फी कमी करावी, फायरसेस रद्द करावा अशा मागण्याही करण्यात आल्यात. शहरातील अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाढवावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, मानद सचिव धनंजय तुग्गे, जयेश ओसवाल, प्रदीपभाई कापडिया, संचालक अजित कोठारी, तौफिक मुल्लानी, प्रशांत शिंदे, संपत पाटील आदी उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग सुरू झाला त्यावेळी जिल्ह्यात 90-100 व्हेंटिलेटर बेडची सोय होती पण आज जिल्ह्यात 450-500 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात आली असल्याचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं. शासकीय रुग्णालयामध्ये ऑक्सिजन टँक उभारण्याची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यानंच केली आहे असंही त्यांनी सांगितलं. कोल्हापूर शहरातील दिव्यांग बांधवांच्या लसीकरण शुभारंभावेळी ते बोलत होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. दैनिक पुढारीच्या सहकार्यानं नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाइंड कोल्हापूर शाखा कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या काळात केलेल्या उपाययोजनांची माहिती देत सर्व फ्रंटलाईन वर्करनी दिलेल्या योगदानाचं कौतुक केलं. कोविडची लाट सुरू झाली तेव्हा 90-100 व्हेंटिलेटर फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होते. आपण आज 350-400 व्हेंटिलेटरची व्यवस्था या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खासगी आणि सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून या ठिकाणी केली. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ऑक्सिजन प्लांट हा पहिल्यांदा सरकारी यंत्रणेमध्ये त्याचबरोबर 20,000 लिटरचा ऑक्सिजनचा टँक हा सिलिंडरमध्ये एकावेळी 400 लोकांना ऑक्सिजन देता येईल या पद्धतीची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये मला वाटते पहिल्यांदा सिलिंडर आपला असेल सरकारी दवाखान्यात. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात आलं. यावेळी दैनिक पुढारीचे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी कोरोना काळात आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे, माजी उपमहापौर संजय मोहिते, उपायुक्त निखिल मोरे, दैनिक पुढारीचे सहाय्यक सरव्यवस्थापक प्रशासन राजेंद्र मांडवकर, डॉ संदीप पाटील, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड शाखा कोल्हापूरचे अध्यक्ष मुरलीधर डॉगरे, बाळ पाटणकर, शिवानंद चिले, सुनील नागराळे, अमर समर्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
16 जून रोजी होणाऱ्या मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या स्थायी समिती सभेत घेण्यात आलाय. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात आलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाचं रणशिंग फुंकलंय. 16 जून रोजी कोल्हापुरातून राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी मूक आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केलाय. खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्याकरता जिल्हा परिषदचे सन्माननीय सर्व सदस्य यांच्या वतीनं उद्याच्या 16 तारखेला आत्मकलश जो आंदोलन पुकारलेला आहे तर त्या आंदोलनाला सर्व जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीनं आणि आजच्या स्टँडिंगच्या मीटिंगच्या निमित्तानं पाठिंबा व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण मिळेपर्यंत हा लढा चालू राहावा या सगळ्या भूमिकेशी एकमत असणारे सर्व आम्ही सगळे जिल्हा परिषद सन्माननीय सर्व सदस्य आहोत एवढं मी सांगू इच्छितो. कोरोनाच्या संसर्गामुळे 2020 मध्ये राजर्षी शाहू पुरस्कारांची घोषणा झाली नव्हती. गतवर्षी ज्या कर्मचाऱ्यांचे पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल झाले होते त्यांची छाननी आजच्या सभेत करण्यात आली. तसंच आरोग्य विभागाकडील ज्या कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे त्यांची नावं सुद्धा आजच्या सभेत अंतिम करण्यात आल्याचं उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी सांगितलं. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर हे ऍप डाउनलोड करा. यापुढील बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. ब्रेक नंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पन्हाळा तालुक्यातील सुळे आकुर्डे दरम्यानचे धरणाचे 14 पैकी 9 पिलर निकामी झालेत. या धरणावरून सध्या धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला धरणाच्या दुरुस्तीबद्दल जाग येणार का असा सवाल स्थानिकांमधून उपस्थित होतोय. सुळे आकुर्डे धरणाचा सिंचनाबरोबरच धामणी खोरा आणि गगनबावडा तालुक्यातील गावांच्या दळणवळणासाठी फायदा होतोय. या धरणाला आता 50 वर्ष झाली आहेत. धरण कमकुवत झालंय. सुळेकडील बाजूचा भराव खचल्यामुळे धरणाला धोका निर्माण झालाय. बांधकाम विभागानं यावर तात्पुरती मलमपट्टी केली आहे मात्र पूर्व मोसमी पावसानं इथला भराव पुन्हा खचलाय. 14 पैकी 9 पिलर निकामी झालेल्या या धरणाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडून ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. यंदाच्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाली तर हे धरण टिकणार नाही अशी भीती व्यक्त होतीये. पर्याय नसल्यामुळे या कमकुवत धरणावरूनच सध्या धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धरणाच्या दुरावस्थेची पाहणी करण्यासाठी वेळ मिळत नसल्याबद्दल MB पाटील, मच्छिंद्र चौगले, प्रसाद पाटील, युवराज पाटील, साद फकीर, दस्तगीर फकीर, अजित पाटील, अनिकेत गुरव, अरमान फकीर यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. या ठिकाणी पर्यायी पूल उभारण्यासाठी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी 3 वर्षांपूर्वी शासनाकडे पाठपुरावा केला परंतु निधीची उपलब्धता झाली नाही. या ठिकाणी पुलाची उभारणी झाली तर पावसाळ्यात कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी येऊन मार्ग बंद झाला तर पर्यायी मार्ग म्हणून या पुलाचा वापर होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर नवा पूल उभारावा तसंच सध्याच्या धरणाची दुरुस्ती करावी अशी मागणी होतीये. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, भुदरगड आणि चंदगड या दुर्गम तालुक्यांमध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे 40 लाख रुपये किमतीचं मोबाईल मेडिकल युनिट प्राप्त झालंय. जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते या युनिटचं लोकार्पण करण्यात आलं. या मोबाईल युनिटमुळे दुर्गम भागात आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवणं शक्य होणार आहे. या युनिटमुळे गरोदर मातांना आवश्यक ते उपचार आणि प्रसूती दरम्यान वैद्यकीय मदत मिळून माता आणि बालमृत्यू दर कमी होतील अशी अपेक्षा आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते या मोबाईल युनिटचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी आरोग्य आणि बांधकाम समिती सभापती हंबीरराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, प्रकाश टोणपे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उषादेवी कुंभार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक आदी उपस्थित होते. मराठा समाजाला घटनात्मकरित्या टिकणारं आरक्षण द्यावं, सारथीला 2000 कोटी रुपयांचा निधी देऊन ही संस्था सक्षम करावी, मराठा आरक्षणाचा लाभ घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्याव्यात, अशा मागण्या कागल तालुका सकल मराठा समाजानं केल्यात. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी भैया माने, नितीन काळबर, नितीन दिंडे, विशाल पाटील, प्रकाश जाधव, आनंदा पसारे, नानासो बरकाळे, विक्रम चव्हाण, सचिन मोकाशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर महापालिकेचे अंतर्गत लेखापरीक्षक संजय भोसले यांनी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक पदाची जबाबदारी नसताना महापालिकेच्या वाहनाचा 5 वर्ष वापर करून महापालिकेचं 50 लाख रुपयांचं नुकसान केलंय, असा आरोप माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केलाय. चौकशी अधिकारी सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे यांनी भोसले यांच्याकडून 50 लाख रुपयांची रक्कम वसूल करावी, तसंच घरफाळा घोटाळ्याप्रकरणी संजय भोसलेंना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही भूपाल शेटेंनी केली आहे. संजय भोसले यांनी 2012 पासून ते 2020 पर्यंत त्यांच्याकडे घरफाळा विभागाचा कोणताही चार्ज नसताना, त्याचबरोबर अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक पदाचा चार्ज नसताना गेली 5 वर्ष त्यांनी कोल्हापूर महापालिकेची गाडी, त्याच्यावर ड्रायव्हर, याचा बेकायदेशीर वापर केला. याबाबत मी माहिती अधिकारात पेपर मिळवून त्यावेळचे तात्कालीन आयुक्त डॉक्टर कलचंडी साहेब यांना ती कागदपत्रं दिल्यानंतर साहेबांनी ताबडतोब त्याची गाडी काढून घेतली आणि याच्यावर चौकशी अधिकारी म्हणून सध्याचे कोल्हापूर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे यांच्याकडे दिली. गेली 7 महिने संपूर्ण कागदपत्रांचे पुरावे दिलेले असताना देखील फक्त एक कारणे दाखवा नोटीस संजय भोसलेंना पाठवली आणि त्याच्यानंतर कोणतीही कारवाई केली नाही. या गाडीचे जवळजवळ 50 लाख रुपये संजय भोसलेकडून येणे आहेत. गेले 7 महिने कारवाई चेतन कोंडे साहेबांनी केले नसल्यामुळं त्यांच्याकडून हे 50 लाख रुपये वसूल करावे म्हणून मी आज कोल्हापूर महापालिकेच्या कर्तव्याध्यक्ष प्रशासक बलपडे मॅडम यांच्याकडे केलेले आहे. त्याचबरोबर गेली वर्षभर जो कोल्हापूर महापालिकेचा घरफाळा घोटाळा गाजतोय, या घोटाळ्यामध्ये कोट्यावधी रुपयाचं कोल्हापूर महापालिकेचं घरफाळ्याचं नुकसान केल्याची जबाबदारी संजय भोसलेवर निश्चित झालेली आहे कागदपत्राच्या पुराव्यानुसार. असे असताना देखील गेले वर्षभर त्याच्यावर कोल्हापूर महापालिकेचे काही अधिकारी कारवाई करत नाहीत, त्यामुळं आयुक्तांनी जे अधिकारी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करतायत त्यांच्यावर संजय भोसलेवर कारवाई करत नाहीत, म्हणून या अधिकाऱ्यांच्यावरच या आदरणीय बलपडे मॅडम यांनी कारवाई करावी अशी मी आज मागणी केलेली आहे. इचलकरंजी शहरातील मालमत्तांचं चतुर्थ वार्षिक कर आकारणी सर्वेक्षण रद्द करून मागील वर्षाप्रमाणेच कराची आकारणी करावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळानं नगराध्यक्षा अलका स्वामी यांची भेट घेऊन याबाबतचं निवेदन सादर केलं. इचलकरंजी नगरपालिकेनं शहरातील मालमत्तांच्या सर्वेक्षणासाठी 93 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. सर्वेक्षणादरम्यान कर्मचारी आणि मालमत्ताधारक यांच्यामध्ये संपर्क होऊन कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होतीये. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी हे सर्वेक्षण रद्द करून पूर्वीप्रमाणेच कर आकारणी करावी अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक शशांक बावचकर, राहुल खंजिरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं केली आहे. नगराध्यक्ष अलका स्वामी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं. यावर नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी मुख्याधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं. यावेळी बाबासो कोतवाल, शशिकांत देसाई, राजन मुठाणे, राजू आवळे, अजित मिणेकर, मीना बेडगे आदी उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, तसंच एस न्यूज कोल्हापूर हे ॲप डाउनलोड करा. यापुढील बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. ब्रेक नंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक होती. आज मात्र नव्या बाधितांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात आज 1855 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. या काळात 1366 जणांना डिस्चार्ज मिळाला असून 29 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 12,500 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या अतिरिक्त 64 एकर जमिनीच्या संपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. भूमी अभिलेख कार्यालय आणि महसूल विभागाकडून जमिनीच्या मोजणीला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारनं मे आणि जून महिन्यांसाठी रेशनवर मोफत धान्य दिलं होतं. कोरोना संसर्गाची स्थिती बघता मोफत धान्य योजना नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदारांनी या योजनेचं स्वागत केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्गाच्या काळात कुणीही उपाशी राहू नये यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य योजना नोव्हेंबर पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रेशन धान्य दुकानदार संघटनेनं या योजनेचं स्वागत केलंय. मे जून मध्ये जे मोफत धान्य प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमधून दिलं होतं त्याची मुदतवाढ देऊन ते धान्य जुलै ते नोव्हेंबर असे देण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे कोरोनाच्या या प्रादुर्भावाच्या काळामध्ये जे संकटात आलेले अडचणीत आलेले जे सर्वसामान्य कुटुंबे होते त्यांना हा दिलासा मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 5.5 लाख रेशन कार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे. ह्या योजनेमुळे सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळालेला आहे. याची अंमलबजावणी याचे वितरण कोल्हापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आम्ही करणार आहोत. जो केंद्र सरकारनं घेतलेला हा निर्णय आहे धान्य मोफत देण्याचा त्याचा आम्ही कोल्हापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. कोल्हापूर जिल्ह्यात मे आणि जून महिन्यासाठी उपलब्ध 7,800 टन गहू आणि 5,200 टन तांदूळ अशा 13,000 मेट्रिक टन धान्याचं वाटप करण्यात आलंय. नोव्हेंबर पर्यंत मोफत धान्य योजना सुरू राहणार असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं असलं तरी अद्याप यासंदर्भातील लेखी आदेश प्राप्त झाले नसल्याचं जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून सांगण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी इतर जिल्ह्यातून अनेक वीटभट्टी कामगार कामासाठी येत असतात. त्यांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांच्या मूळ गावी वसतिगृह उभारण्यात यावीत अशी मागणी अवनी संस्थेच्या स्वाभिमानी बालहक्क अभियानाच्या वतीनं करण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. अवनी संस्थेच्या वतीनं वीटभट्टीवरील स्थलांतरित मुलांचा सर्व्हे करून जवळच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये त्यांना दाखल करण्यात येत आहे. या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी शासनानं या मुलांच्या मूळ गावी वसतिगृहांची उभारणी करावी अशी मागणी बालहक्क स्वाभिमानी अभियानानं केली आहे. या मागणीसह वीटभट्टी कामगारांच्या लहान मुलांसाठी स्थलांतरित वस्त्यांमध्ये राज्य सरकारनं पाळणाघरं सुरू करावीत, ऊसतोड आणि वीटभट्टी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावं, मनरेगा अंतर्गत स्थलांतरित कुटुंबांना त्यांच्या मूळ गावातच काम उपलब्ध करून देण्यात यावं यासह अन्य मागण्यांचं निवेदन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांना सादर करण्यात आलं. यावेळी संजय पाटील, साताप्पा मोहिते, अमर कांबळे, शिवकिरण पटेकर, अक्षय पाटील हे उपस्थित होते. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघानं केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं. महाविकास आघाडी सरकारनं सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा निर्णय नुकताच घेतलाय. त्यानुसार सचिवालय आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये पदोन्नती देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या अन्य कार्यालयांमध्ये सुद्धा याची अंमलबजावणी करून पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्यांना न्याय द्यावा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघानं केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना या मागणीचे निवेदन सादर करताना अवधूत पाटील, राजेंद्र खराडे, अमर पाटील, सरदार पाटील, रमेश कारवेकर, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील सोनाळी गावातील नंदीवाले वसाहतीमधील नंदीवाले आणि चर्मकार समाजातील कुटुंबांना शेतकरी कामगार पक्षानं मदतीचा हात दिलाय. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर यांच्या हस्ते या मदतीचं वाटप करण्यात आलं.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांचा भटक्या समाजावर मोठा परिणाम झालाय. त्यांचं अर्थार्जन थांबल्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय. सोनाळी गावात नंदीवाले आणि चर्मकार समाजातील कुटुंबांना लॉकडाऊनचा फटका बसलाय. या कुटुंबांना शेतकरी कामगार पक्षानं मदत केली आहे. इथल्या कुटुंबांना एक महिना पुरेल इतकं अन्नधान्य देण्यात आलंय. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांच्या हस्ते मदतीचं वाटप करण्यात आलं. यावेळी भाटणवाडीचे सरपंच अमित कांबळे, विजय भोपळे, तुकाराम खराडे, सरदार पाटील, नामदेव पाटील, अरविंद खरोशे, राजू पाटील, रवींद्र पाटील, केतन पाटील, सातप्पा मोरे आदी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं गेल्या 4 दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागलाय. यामुळे प्रशासनाकडून गावातील व्यापाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 146 पैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. राज्य सरकारनं सुरू केलेल्या अनलॉक प्रक्रियेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा 4th गटात समावेश आहे. या गटासाठी 7 जूनपासून लागू केलेल्या निर्बंधानुसार जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊन असणार आहे. या काळात सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत फक्त जीवनावश्यक सेवा सुरू असणार आहेत. राज्य सरकारनं घालून दिलेल्या निर्बंधांनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 7 जूनपासून नवे निर्बंध लागू करण्यात आलेत. या निर्बंधांनुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज नवा आदेश जारी केलाय. या आदेशानुसार आज शुक्रवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा फक्त सुरू राहणार आहेत. या सेवा सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत सुरू ठेवता येणार आहेत. हॉटेल व्यावसायिकांना केवळ पार्सल सेवा सुरू ठेवता येणार आहे. शनिवार आणि रविवारच्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. वीकेंड लॉकडाऊनमध्ये अनावश्यकपणे फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. हवामान खात्यानं पुढच्या 2 दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली, परंतु 2 दिवसांपासून मान्सूनचा पाऊस अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचं दिसतंय. आज सकाळी काही काळ ढगाळ वातावरण राहिलं, परंतु पुन्हा आकाश निरभ्र राहिलं. दुपारच्या वेळेत उष्मा जाणवत होता, त्यानंतर पुन्हा 4 वाजल्यापासून ढग दाटून कोल्हापूर शहरासह राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, चंदगड, शाहूवाडी या तालुक्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान हवामान खात्यानं मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या भागात रविवारी तीव्र मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. हवामान खात्यानं मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट दिलाय, तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. हातकणंगले तालुक्यातील रुकडी ग्रामपंचायतीच्या वतीनं लोकसहभागातून व्हिटॅमिन सी, डी आणि झिंक हे एकत्रित घटक असलेल्या रोगप्रतिकारक मॅक्सी डी 3 या औषधाचं ग्रामस्थांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुमारे 25,000 लोकसंख्येच्या रुकडी गावामध्ये गावातील प्रत्येक ग्रामस्थाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधाचं वाटप करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून लोकसहभागातून निधी उभारण्यात आला. या निधीतून औषधं खरेदी करून त्याचं ग्रामस्थांना वाटप करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 18 वर्षावरील 18,000 ग्रामस्थांना याचं वाटप करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्या हस्ते करण्यात आला. तहसीलदार उबाळे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. सरपंच रफिक कलावंत दिलीप इंगळे यांनी या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी उपसरपंच राजू कोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार, पोलीस पाटील कविता कांबळे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अमोल दत्त कुलकर्णी, ग्रामसेवक अजय वाघ, नंदकुमार शिंगे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कोरोना दक्षता समितीचे सदस्य, गावातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी, गावातील डॉक्टर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवेत कार्यरत असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या पंचगंगा रुग्णालयाकडील डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर आणि अन्य कर्मचाऱ्यांचा काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं सन्मान करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांना फूड पॅकेटचंही वाटप करण्यात आलं. यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष रंगराव देवणे, सचिन चव्हाण, संपतराव चव्हाण पाटील, उदय जगताप, लीला धुमाळ, तेजस्विनी माने आदी उपस्थित होते. शेवटी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर.
पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी केली थेट पाईपलाईन योजनेच्या अंतिम टप्प्यातील कामांची पाहणी. जानेवारी 2022 पर्यंत योजनेचं काम पूर्ण होण्याची दिली ग्वाही. कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पहाटेपर्यंत कडक वीकेंड लॉकडाऊन, फक्त अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा सुरू राहणार. दोन महिन्यात मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार जिल्ह्यातील वाहनधारकांकडून तब्बल 1.5 कोटी रुपयांचा दंड वसूल, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडेंची माहिती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा खासदार संभाजीराजेंवर साधला निशाणा. आंदोलन लांबवत संभाजीराजे सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का, आमदार चंद्रकांत पाटील यांचा सवाल. आणि खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा, जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत निर्णय. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा, तसंच एस न्यूज कोल्हापूर हे ॲप डाउनलोड करा. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.